महापालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत. या कुटुंबाचा आधार तुटलाय आणि ते दुखी असून त्यांची लहान मुले आईचं सांत्वन करत आहेत. या पीडित कुटुंबाला न्याय हवा आहे. शिवसेनेनं या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचं ठरवलंय. हत्या झालेल्या वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी बातचीत केली असता आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करावी, तसेच खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सांगू तू अंडानी बोल बोलायचं ज्यांनी मारले ज्यांना पाहिजे ते आधी कसे सोडायचे असे मोक हिंडायचे ना सगळे पोर गावात आमचे परत करते ना एका एकाचा गाळ कस रावाय ते या गावात आता मारून टाका वाटलं आली का थोडी बाई आता तू किती बोलशील किती रडशील झालेली घटना परत येणार आहे का तू मारलं गुड गेली कायदा सुव्यवस्था ऐका नाही न्याय समजलं ना काही काय झालंय पप्पाला पप्पा फोन कर ना पप्पाला फोन करू आता.